नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक अमित कावडकर, संचालक संघर्ष करिअर अकॅडमी वर्धा। विद्यार्थी मित्रांनो, गेल्या 11 वर्षापासून आम्ही वर्धेला स्पर्धा परीक्षा केंद्र चालवतो, त्यामध्ये तलाठी, क्लरिकल, पोलीस भरती, MPSC इत्यादी प्रकारच्या परीक्षांसाठी आम्ही मार्गदर्शन करतो। गेल्या 11 वर्षामध्ये आमच्याकडे भरपूर विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं आहे, खास करून पोलीस भरतीचं सिलेक्शनचा रेट खूप जास्त आहे। वर्ध्यामध्ये आम्ही सर्वाधिक सिलेक्शन्स देतो असं म्हणायला काही हरकत नाही, आणि त्यांना जी स्ट्रॅटेजी आम्ही दिली होती ती स्ट्रॅटेजी आम्ही तुम्हाला देत आहे। विद्यार्थी मित्रांनो, लवकरच आता 11,443 पदांसाठी पोलीस भरती जाहीर होणार आहे, 100% पदं भरले जाणार आहे। आणि आता परीक्षेसाठी खूप कमी वेळ शिल्लक राहिलेला आहे, म्हणजे 2 महिन्याच्या आत किंवा 2 महिन्याच्या नंतर परीक्षा येईल अशी आपण अपेक्षा करू। मग एवढ्या कमी दिवसामध्ये विद्यार्थी हे गोंधळलेल्या स्थितीमध्ये आहे, मग आता काय करायचं, एवढ्या कमी दिवसात अभ्यास कसा करायचा, रिव्हिजन कशी करायची, तर मुलं खूप कन्फ्यूज आहे। मला विद्यार्थ्यांचे फोन येऊन राहिले, विचारून राहिले की सर आता अशा वेळेस स्ट्रॅटेजी काय असायला पाहिजे, म्हणून त्या उद्देशाने मी हा व्हिडिओ बनवून राहिलो आहे। तर या व्हिडिओमध्ये आपण 2 प्रकारच्या विद्यार्थ्यांना स्ट्रॅटेजी सांगणार आहे। एक म्हणजे जे आता सिनियर विद्यार्थी आहे, वर्ष 1.5 वर्ष 2 वर्षापासून अभ्यास करून राहिले, ज्यांचा अभ्यास झालेला आहे त्यांच्यासाठी सुरुवातीला सांगतोय। आणि जे नवीन विद्यार्थी आहे, जस्ट आता तयारी करायला लागले आहे आणि तरी पण त्यांना भरती द्यायची आहे, तर त्यांच्यासाठी व्हिडिओच्या एंडिंगला आपण स्ट्रॅटेजी सांगणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत पहा। तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आपल्या मित्रांना शेअर करा। आणि काही माहिती आणखी पाहिजे असली किंवा काही कन्फ्युजन असलं, कुठे काही मदत पाहिजे असली तर निश्चित कमेंटमध्ये मला सांगा, तुम्हाला त्यासाठी सहायता केली जाईल। विद्यार्थी मित्रांनो, चला तर मग आता व्हिडिओला आपण सुरुवात करू। तर जे जुने विद्यार्थी आहे, आता जुने विद्यार्थी म्हणजे जे अभ्यास केलेले आहेत त्यांच्या दृष्टिकोनातून त्यांना पुस्तकं कोणते वाचायचे, काय वाचायचे सगळं माहीत असते। तर मी डायरेक्टली स्ट्रॅटेजीवर येतो की आता आपण काय करायला पाहिजे। मग 2 महिन्याची स्ट्रॅटेजी म्हणजे सगळ्यात पहिले आपल्याकडे एक पेपर सेट असायला पाहिजे। त्या पेपर सेटमध्ये आपला पेपर सेट निवडायचा दृष्टिकोन काय असायला पाहिजे, तर पेपर सेटमध्ये झालेले पेपर्स मॅक्झिमम असावे, जास्तीत जास्त असावे। त्याच्यामध्ये अपेक्षित किती असली पाहिजे याला जास्त महत्त्व नाही आहे, पण जे झालेले आहे ते झालेले पेपर्स जास्त असावे। 2011 पासून तर आतापर्यंत पेपर सेटमध्ये आपल्याला मिळू शकतात, जुनी पेपर सेट पण काही कलेक्ट तुम्ही करू शकता। सध्याच्या घडीला तुम्ही एक नोबेलचा पेपर सेट घेऊ शकता। मग आता पेपर सेट घेतल्याच्या नंतर बाकी तुमच्याकडे गणितासाठी, बुद्धिमत्तासाठी, मराठीसाठी आणि GS GK साठी जे रेफरन्स बुक्स असतील ते तुम्हाला ठेवायचेच आहे। पण आता मग अभ्यासाला सुरुवात कशी करायची किंवा आता इथून रिव्हिजन स्ट्रॅटेजी काय असायची, तर दिवसाची सुरुवात ही पेपर सेटने करा। आपण 60 दिवसाची स्ट्रॅटेजी पाहू। तर 60 दिवसामध्ये तुम्हाला रोजचा एक असे 60 पेपर्स सोडवायचे स्वतः। आणखी कोणत्या अकॅडमीमध्ये किंवा कुठे काही टेस्ट सिरीज तुम्ही देऊ शकत असाल तिथं द्यायचीच आहे, पण रोज पेपर सेटमधला एक पेपर सोडवायचा आहे जुना झालेला। तर सकाळी आपण पेपर सोडवला आणि पेपर सोडवल्याच्या नंतर प्रामाणिकपणानं सोडवायचा आहे, म्हणजे जसं आपण परीक्षेला गेलो आहे असं समजूनच तो पेपर सोडवायचा आहे। आपला मोबाईल स्विच ऑफ, कोणाचा डिस्टर्बन्स राहणार नाही अशा वातावरणावर तो टाईम तुम्हाला निवडून सोडवायचा आहे। आपल्याला पेपर सोडवताना एक उत्तरपत्रिका, कोरी उत्तरपत्रिका आपल्याकडे असायला पाहिजे, तर ती कुठूनही तुम्हाला कलेक्ट करता येईल। आणि त्याच्या 60 झेरॉक्स मारून घ्या। पेपर सोडवताना तो पेपरचा प्रश्न झाल्याबरोबर तुम्हाला त्याचं उत्तर त्या उत्तरपत्रिकेमध्ये काढ करायचं आहे, म्हणजे याचा अर्थ असा आहे की तुमचं प्रश्नाचं उत्तर चुकणार नाही। मग सोडवल्याच्या नंतर तुम्हाला काय करायचं आहे, त्याचे उत्तर चेक करायचे आन्सर किंनुसार। उत्तर चेक केल्याच्या नंतर मग त्याचं तुम्हाला ॲनालिसिस करायचं आहे। तर त्या ॲनालिसिसमध्ये तुम्हाला काय करायचं आहे की सेक्शन वाईज काही ठिकाणी पेपर दिले असतात ते चांगलं राहील आपल्या ॲनालिसिस, पण काही ठिकाणी नाही राहत। तर तुम्हाला ते ठरवून घ्यायचं आहे की मला मराठीचे किती क्वेश्चन्स होते, मग मराठीच्या क्वेश्चन्समध्ये किती मार्क्स मिळाले, किती चुकले, गणिताचे किती होते, बुद्धिमत्ताचे कसे काय चुकले, पहिले ठरवून घ्यायचं आहे। मग जे चुकलेले आहे त्या टॉपिकवर तुम्हाला पाहायचं की माझं इथं का चुकलं, तर पूर्ण टॉपिकमध्ये मला प्रॉब्लेम आहे की मला एखाद्या स्पेशल प्रकारात प्रॉब्लेम आहे, तो तुम्हाला पाहून तिथं सॉल्व्ह करून घ्यायचं आहे। तसंच तुम्हाला मग समजून घ्या, गणिताचं चेक करायचं आहे, मराठीचं चेक करायचं आहे, बुद्धिमत्ताचं चेक करायचं आहे। हे सगळं चेकिंग झाल्याच्या नंतर त्या दिवसभरामध्ये आणखी काय करायला पाहिजे, तर त्या पेपरमध्ये बघा मराठीसारखा विषय आहे, मराठीसारख्या विषयामध्ये काय होते की व्याकरणाचा एक भाग असतो आणि त्यानंतर शब्दसाठा समजून घ्या, ज्याच्यामध्ये वाक्प्रचार, म्हणी, विरोधार्थी, समानार्थी, देशी, कानडी यासारखे शब्द येतील। तर जे शब्द आलेले आहेत ते सगळे पाठ करून टाका आणि जे व्याकरण आहे त्या व्याकरणाला समजून घ्या की ते जे व्याकरण त्याच्यामध्ये विचारलं आहे तिथे एखाद्या टॉपिकमध्ये मला अडचण आहे का, असं तर ते कव्हर करून घ्या। अच्छा, तो टॉपिक कव्हर करून घ्या।
म्हणजे उद्या जो आपण पेपर देऊ त्याच्यामध्ये मला त्या टॉपिकमध्ये अडचण राहिलं नाही पाहिजे. मग असंच तुम्ही जी एस जी केचं आहे, आता जी एस जी केमध्ये काय असते, जास्तीत जास्त जे प्रश्न असतात ते वन लाईनर असतात पोलीस भरती म्हटल्यामुळे, आणि एवढ्या कमी दिवसामध्ये तुम्ही रेफरन्स बुक जास्त वाचणं शक्य नाही आहे, तर वन लाईनरवर जास्तीत जास्त भर द्यायचा आहे आणि आलेले जे वन लाईनर आहेत ते पाठ करून टाकायचे आहे. मग इतिहास, भूगोल, विज्ञान, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र याच्यातले बरेच प्रश्न हे तुम्हाला रिपीटेडच दिसतील. मग अशा प्रश्नांना सरळ पाठ करून टाका, म्हणजे चालू घडामोडीशी रिलेटेड प्रश्न आहे त्या ठिकाणी बदल होत राहतात. मग आता चालू घडामोडीचा एखादा प्रश्न आहे, उदाहरणार्थ आपण म्हटलं की भारताचे राष्ट्रपती कोण आहे, आता तो पेपर जुना आहे तर त्यावेळेस जे राष्ट्रपती असेल निश्चित त्यांचं नाव असेल, पण आताची राष्ट्रपती बदलली आहे, मग कितवे आहे काय आहे ते त्याच प्रश्नाला काढून त्याचं उत्तर काढून टाका, जुनं उत्तर काढून टाका आणि नवीन तिथं लिहून टाका, म्हणजे एक प्रश्न तुमच्याकडे एक्स्ट्रा रेडी पण होईल आणि अशा प्रकारचे प्रश्न येतात तुम्हाला ते समजायला पण येईल. तर चालू घडामोडीशी रिलेटेड असे सगळे जे प्रश्न आहे त्याचं आत्ताचं उत्तर त्याच पेपरवर तिथंच काटून लिहून टाकायचं आहे, म्हणजे ते एक रेफरन्स बुक पण तुम्हाला होईल, नोट्ससारखा तो पेपर सेट तुम्हाला वाचता येईल. मग असं करत तुम्ही जी एस टी केचं केलं, आता त्याच्यानंतर तुमचा गणिताचं सेक्शन आहे, बुद्धिमत्ताचं सेक्शन आहे, त्याच्यामध्ये पण बघा की मला एखाद्या कोणत्या स्पेशल टॉपिकमध्ये अडचण येते का, कुठे एखाद्या स्पेशल टॉपिकमध्ये मला प्रॉब्लेम येऊन राहिला का, समजून घ्या आपल्याला नफा तोटामध्ये प्रॉब्लेम असेल तर मग नफा तोटा तो पूर्ण टॉपिकमध्ये समजून घ्यावा लागेल, आपल्याकडे जे रेफरन्स बुक्स असतील मग त्यामध्ये समजून घ्या, चांगले रेफरन्स बुक्स तुमच्याकडे असायला पाहिजे, पेपर सेटमध्ये पण सोल्युशन दिलं असेल तर तुम्ही पाहून तो क्वेश्चन आणि तो टॉपिक कव्हर करायला पाहिजे. बुद्धिमत्ता गणित कव्हर केलं, मग आजची स्ट्रॅटेजी संपली. उरलेल्या वेळामध्ये तुम्हाला काय करायचं आहे की तुम्ही जो अभ्यास करून राहिले मग तुम्हाला ठरवायचं आहे की नाही मला आज गणिताचा हा चॅप्टर कव्हर करायचा आहे, मराठीचा हा चॅप्टर कव्हर करायचा आहे, म्हणजे प्रत्येक विषयाचा कमीत कमी एक एक चॅप्टर पण पुढे घेऊन जा आणि जो पेपर सेट आहे त्याचं ॲनालिसिस करून पण पुढे घेऊन जा त्याला. अशा स्ट्रॅटेजीनं मग आजचं झालं, आज ज्या चुका झाल्या त्या उद्याच्या ज्या चुका आल्या नाही पाहिजे अशा हिशोबाने. आणि खास करून जेव्हा तुम्ही पेपर सोडवल्याच्या नंतर गोल काळे करता, तर गोल काळे करताना काय असायला पाहिजे, गोल काळे करताना तुम्हाला प्रश्न झाल्याबरोबर व्यवस्थित पाहून गोल काळा करायचा आहे. आता माझ्या 11 वर्षांच्या एक्सपिरियन्समध्ये मी ही गोष्ट शिकलो की जास्तीत जास्त विद्यार्थी जे कटतात, 1 किंवा 2 मार्कांना राहणारे विद्यार्थी हे स्वतःच्या चुकांनीच राहिलेले असतात, कारण त्यांनी कुठंतरी गोल चुकीच्या पद्धतीनं काळा केला असते किंवा वाचताना काहीतरी गडबड केली असते. तर प्रश्न वाचताना एकदम काळजीपूर्वक वाचा, मन लावून वाचा, काही करू नका आणि गोल काळे करताना व्यवस्थित पाहूनच गोल काळे करा. काही विद्यार्थी पूर्ण पेपर झाल्याच्या नंतर गोल काळे करतात, जास्तीत जास्त शक्यता अशी आहे की 3-4 प्रश्न तो चुकवेल. 3-4 प्रश्न म्हणजे खूप मोठी गोष्ट होते, आपल्या आयुष्याचा प्रश्न आहे. एक प्रश्न कमी आला तर प्रॉब्लेम नाही, पण आलेला प्रश्न चुकवणं हा निश्चितच प्रॉब्लेम आहे. म्हणून तुम्हाला जे येते ते बिलकुल चुकवायचं नाही, गोल बरोबर काळा करायचा. आणि जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस करता घरी तेव्हा एकही प्रश्न ऑप्शनवर मारायचा नाही, टोला मारायचा नाही, म्हणजे ॲनालिसिस करून घ्या की मला किती मार्क्स मिळून राहिले आहे. आणि मात्र जेव्हा फायनल एक्झाम आहे तेव्हा तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग नाही असायचं तेव्हा तुम्ही मारू शकता, पण आत्ता या घडीला तुम्हाला स्वतःला टेस्ट करायचं की मला प्रॉब्लेम कुठे आहे, माझा प्लस पॉईंट काय आहे, म्हणजे हे तुम्हाला स्वतःला शोधण्यासाठी ही टेस्ट सिरीज तुम्हाला स्वतःला कंडक्ट करायची आहे. अशा पद्धतीनं मग आजचा पेपर झाला की आजच्या पेपरमध्ये आपला अनुभव पहा की माझं कुठं चुकलं होतं, काय चुकलं होतं, मी गोल काळे करताना चुकलो का, प्रश्न वाचताना चुकलो का, आणि जे तुम्ही ज्या टॉपिकमध्ये तुम्हाला अडचण ती कव्हर केलेली आहे, मग पुन्हा एक पेपर सोडवा. मग उद्या पेपर सोडवल्याच्या नंतर पुन्हा त्याचे मार्क्स चेक करा, पुन्हा ॲनालिसिस करा, पुन्हा त्याचा राहिलेला अभ्यास करा, आपला रेग्युलर अभ्यास पण थोडासा पुढं चालू द्या. आता रिव्हिजनवर तुम्ही जास्तीत जास्त भर द्यायला पाहिजे, जे सुटलं आहे त्याला मग कव्हर करता येईल, पण जे झालं आहे त्याला पहिले कव्हर करून घ्या. विद्यार्थी काय करतात की जे सुटलं आहे त्याच्या मागं लागतात आणि शेवटी मग त्याची रिव्हिजन होत नाही, तर असा विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम येतो, म्हणून या गोष्टीकडे दुर्लक्ष करायचं. तर असं तुम्ही जर 60 दिवसामध्ये 60 पेपर सॉल्व केले तर निश्चितच मी सांगू शकतो की तुम्हाला 90+ मार्क्स मिळतील. आणि आधी तुमचा अभ्यास झालाच आहे, तुम्हाला जस्ट एक दिशा पाहिजे. आता हे झालं जुन्या विद्यार्थ्यांसाठी ज्यांचा अभ्यास बऱ्यापैकी आहे, पण जे विद्यार्थी नवीन आहे आणि इच्छुक आहे आता भरती देण्यासाठी, तर बघा 2-2.5 महिन्यामध्ये आपण 4 वर्षवाल्या 3 वर्षा मुलासोबत कॉम्पीट करणं म्हणजे थोडंसं चॅलेंजिंग काम आहे, पण अशक्य आहे असं म्हणणार नाही. तर चान्स घ्यायला काही हरकत नाही आणि पूर्ण जोर लावूनच चान्स घ्यायचा, मग चान्स घ्यायचा तर जोर लावूनच घ्यायचा. मग अशा विद्यार्थ्यांनी काय करायला पाहिजे, पहिली तर गोष्ट तुम्ही सिलेबस काढून घ्या की आपल्याला सिलेबसमध्ये काय आहेत, आपल्याला 4 सेक्शन्समध्ये डिवाईड करता येईल, मग गणित, बुद्धिमत्ता, मराठी व्याकरण आणि जी एस जी के. मग आता या 4 विषयाचे आपल्याकडे पुस्तकं असायला पाहिजे,
तर गणितासाठी तुमच्याकडे कोकिळा प्रकाशनचं पुस्तक असायला पाहिजे, राणे सरांचं असायला पाहिजे, त्याच्यानंतर फास्टॅग वगैरे तुम्ही घेऊ शकता. आणि चौथा आता अजय सरांचं म्हणजे अजय चव्हाण सरांचं पुस्तक आहे, ते पण पुस्तक चांगलं आहे. ते दोन तीन पुस्तक तुम्हाला कलेक्ट करावे लागतील. त्यानंतर बुद्धिमत्तासाठी तुम्ही फास्टॅगचं पुस्तक घेऊ शकता, सोबत अनिल अंकलगी सरांचं पुस्तक घेऊ शकता, त्याच्यासोबत राणे सरांचं पण पुस्तक घेतलं. मराठी व्याकरणासाठी तुम्ही बाळासाहेब शिंदे, त्याच्यानंतर मोरा वाळंबे, आणि तुम्ही शब्दसंग्रहासाठी के सागरचं पुस्तक घेऊ शकता. आता राहिला जी एस जी केचा प्रश्न, ही अवाढव्य आहे पण वेळ कमी आहे, तर तात्याचा एक ठोकळा ठेवा. लक्षवेधची पुस्तकं आवृत्त्या ज्या नवीन येऊन राहिल्या त्या लेटेस्टवाल्या ठेवा. आणि चालू घडामोडीसाठी रोजगार नोकरी संदर्भ हा अत्यंत आवश्यक राहील, तर हे ठेवायचं आहे. मग नवीन विद्यार्थ्याला पुन्हा एक पेपर सेट पण लागेल, नोबेलचा घेऊन टाकाय. आता हे सगळं घेतल्याच्या नंतर अभ्यासाला सुरुवात कशी करायची, तर पहिले एक किंवा दोन पेपर सहज पाहून घ्या की कशा प्रकारचे प्रश्न येऊन राहिले, सोडवू नका. आणि मग तुम्ही जी पुस्तकं घेतलेली आहे त्यातून प्रत्येक विषयाचं एक एक चॅप्टर चांगल्या तऱ्हेनं कव्हर करून घ्या. थोडं बेसिक कव्हर करा व्यवस्थित, गुणाकार भागाकार पाढे वगैरे हे व्यवस्थित करा. काही अडचण पडली आपल्या यूट्यूब चॅनलला पण आहे, बरंच बेसिक आहे, काही टॉपिक्स आहे, तुम्ही यूट्यूब चॅनलची पण मदत घेऊ शकता. आणि मग एक एक चॅप्टर कव्हर झाल्याच्या नंतर इन्स्टंटली एक पेपर सोडून टाका. जसं मी जुन्या मुलांना असे म्हणजे समजून घ्या प्लॅनिंग सांगितलं होतं, त्याच प्रकारचं एक पेपर सोडून घ्या. पेपर झाल्याच्या नंतर तुम्हाला कमीच मार्क्स मिळणार आहे कारण तुमचा अभ्यासच कमी आहे, पण तुमचा त्याच्याकडचा दृष्टिकोन काय असायला पाहिजे की जे मी अभ्यास केलेला आहे त्याच्यातले प्रश्न तिथं आलेले आहे का. मग त्याच्यातले प्रश्न आले असेल तर माझे चुकायला नाही पाहिजे, आणि जर चुकले असेल म्हणजे माझ्या अभ्यासाच्या प्लॅनिंगमध्ये काहीतरी गडबड आहे, मग ते व्यवस्थित करून घ्या. आणि जे जी एस जी केचे प्रश्न एक्स्ट्रा आलेले आहेत ते पाठ करा, करंटचं परत चेंज करून पाठ करून टाका. मॅथ रिजनिंग तर पाठ करणं शक्य नाही आहे, मराठीचे शब्द पाठ करा. आणि मराठी व्याकरण पण पाठ करू नका, शब्द पाठ करा. आणि व्याकरणाचा एक एक टॉपिक हळूहळू वाढत चला, तर चारही विषयाचे एक एक चॅप्टर कव्हर करत जायचं. तुम्ही रोज पेपर सॉल्व करू नका सुरुवातीला काही दिवस, हप्त्या हप्त्याला पेपर सॉल्व करा महिनाभर. मग महिनाभरामध्ये तुमचा बऱ्यापैकी अभ्यास झालेला असेल. आणि जे पेपर सेटमधले जी एस जी केचे मराठी व्याकरणाचे जे शब्द आहे आणि जी एस जी केचे प्रश्न आहे ते तुम्ही सरळ सरळ पाठ करणं चालू करून द्या पुढे पुढे, म्हणजे तेच रिपीट रिपीट तुम्हाला जी एस जी केमध्ये फायदा होईल. आणि गणित आणि बुद्धिमत्तावर थोडासा जास्त वेळ देऊन, मराठी व्याकरणात थोडासा वेळ देऊन तुम्ही त्याचा सिलेबस कव्हर करत करत पुढे जा. असं करत करत तुम्ही दोन महिन्यापर्यंत जर ही स्ट्रॅटेजी ठेवली चांगला फायदा होईल. तर पहिला एक महिना तुम्हाला हप्त्या हप्त्याला सोडवायचा आहे, पुढच्या महिन्यामध्ये स्टार्ट करताना दोन दोन तीन तीन दिवसाला सोडवायचा आहे, आणि शेवटचे समजून घ्या 8-10 दिवस जे राहतात त्या 8-10 दिवसामध्ये तुम्हाला रोजचं पेपर सोडवायचं आहे. तर असं केलं तर तुमचाही पेपर निश्चितच जास्त होईल. आणि अभ्यास करताना खूप जास्त एक्झर्शन होणार नाही याची काळजी घ्या, म्हणजे आता 2 महिने राहिले आहे मग मी 12 घंटे 16 घंटे 18 घंटे करतो असं होणार नाही. तुम्हाला जर सवय असेल तेवढा वेळ करायची तर शक्य होईल, पण तुम्ही काहीच अभ्यास केलेला नाही आणि अचानक जर 10-12 घंटे केले तर पूर्ण हँग होऊन जाईल माइंड. तर आपला माइंडला पण फ्री ठेवा, व्यवस्थित झोप घ्या. त्याच्यासोबत तुम्हाला पोलीस भरती आहे म्हणजे फिजिकलची पण स्ट्रॅटेजी पाहिजे, तुम्हाला फिजिकलकडे पण लक्ष द्यावं लागेल, ठीक आहे. तर या सगळ्या गोष्टीकडे लक्ष देऊन व्यवस्थित तुम्ही प्लॅनिंग जर केलं, न घाबरता न डगमगता प्लॅनिंगने गेले तर यश तुमचंच असेल निश्चितच. काही अडचण आल्यास कमेंट करा, तुम्हाला सहायता दिली जाईल आणि पुढचं तुमचं भविष्य उज्ज्वल राहील. यासाठी खूप खूप शुभेच्छा आणि व्यवस्थित प्लॅनिंग करा, तुम्हाला यश मिळेल अशी अपेक्षा बाळगतो. आणि आजचा हा व्हिडिओ इथंच खतम करतो. धन्यवाद.